आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीचा मोरिया कुरुंदवाडात दाखल. कुरुंदवाडच्या खवय्यांच्या जिभेचे लाड पुरवण्यास सज्ज. इचलकरंजीत अल्फावधीतच खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या मोरिया हॉटेलची शाखा आता कुरुंदवाड येथे सुरू झाली आहे. इचलकरंजी येथील संतोष नलवडे, कुरुंदवाडचे अण्णासो गुदले या मित्रांना सचिन चिंचवाडे यांच्या मॅनेजमेंटची साथ मिळाली आणि त्यांनी मोरिया हॉटेल सुरू केलं. लज्जतदार स्वाद, माफक दर आणि विनम्र सेवा यामुळे मोरिया चांगलंच नावारूपाला आलं आहे. कुरुंदवाड आणि परिसरातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारं मोरिया हॉटेल अल्पावधीतच तालुक्यात नावारूपालाही आलं आहे. एकाच दिवशी 1200 प्लेट अख्खा मसूर, पनीर मसाला, काजू कुर्मा, काजू मसाला अशा विविध डिश विक्री झाल्याची माहिती सचिन नलवडे यांनी दिली. नमस्कार. कुठून आला? पुण्याहून आलाय. इथं दर्शनासाठी आलाय. अच्छा अच्छा. आज तुम्ही या मोरियामध्ये तुम्ही जेवण केलं, काय वाटलं या जेवणाबद्दल? जेवणाबद्दल काय म्हणजे तुम्हाला कम्प्लीट काही करायचं नाही, शाकाहारी मध्ये सुंदर जेवण मिळालं. आणि याबद्दल म्हणजे तुम्ही पुणेकरांनी सुद्धा खाण्यामध्ये तुम्ही तरबेज आहात, तुम्हाला चव समजते. आणि मग ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर इथं आदरातिथ्य पण चांगलं झालं आहे, सर्व्हिस पण चांगले मिळाले, जेवणामध्ये क्वालिटी पण आहे आणि मग बिल पण रिझनेबल. बाहेर जर कुठे गेलं तरी 10 रुपया शिवाय चहा नाही. अच्छा. हे तर 40 रुपये जेवण होते. 40 रुपये मध्ये जेवण भेटलं इथं तुम्हाला. 10 रुपयाचा चहा पिण्यापेक्षा 40 रुपयाचं जेवण दिलेलं परवडलं. हे मोर्याने या ठिकाणी तयार केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं 40 रुपयांपासून 70 रुपयांपर्यंत रोटी, राईससह शाकाहारी जेवण इथं उपलब्ध असल्यामुळं महिला वर्गासह आबालवृद्धांचीही गर्दी या ठिकाणी होत आहे. नमस्कार. श्रीकांत काळे इतरकडे कामानिमित्त आलो होतो आणि 5 मिनिटं थांबून जेवण करायचं म्हणतात. चांगला आहे, खूपच जेवण वगैरे चांगलं आहे, सर्व्हिस पण चांगली आहे. तुम्ही कुठलं जेवण घेतलं या ठिकाणी? पनीर आणि चिकन. तुम्हाला हे जेवण चांगलं वाटलं? आतापर्यंत मी तुमच्या आयुष्यामध्ये बरेच ठिकाणी जेवला असतात, पण ह्या भागात पाहुण्यांच्या निमित्ताने इकडे आला आणि तुम्हाला हे मोर्या हॉटेल दिसलं. आणि मग या ठिकाणी दर पण चांगले आहेत, रिझनेबल दर आहेत. म्हणजे अशा महागाईमध्ये परवडण्यासारखं हे हॉटेल आज तुम्हाला बघायला मिळालं, म्हणजे तुम्ही नक्कीच चाबुक स्वरवाडीमध्ये जाऊन सांगणार की कुरुंदवाडमध्ये बाबा जेवण चांगलं मिळालं. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.